बागेश्वरी के कोई महाराज है या बाबा है कोई, मुझे कुछ मालूम नहीं मुझे ज्यादा, बाबा बागेश्वरी महाराज कोण आहे? वास्तविक आम्ही मध्ये पहिल्यापासून सांगतोय, महापुरुषांच्या बद्दल सातत्याने अपमान करण्याचं काम काही जणांचं जाणीवपूर्वक चाललेलं आहे आणि त्यांच्यातनं लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आणि महत्त्वाचे मुद्दे महागाई, बेरोजगारी आणि जे आत्ताच्या समस्या आहेत, कायदा सुव्यवस्था असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतर काही महत्त्वाचे प्रश्न असतील, हे डायव्हर्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं या गोष्टी केल्या जात आहेत. वास्तविक त्या संदर्भामध्ये अधिवेशन आता आमचा 27 तारखेला आहे, त्याबद्दल वेळ पडली तर कायदा देखील नवीन केला जावा असं विरोधी पक्ष नेता म्हणून माझं मत आहे. आणि त्याच्यात जसं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बद्दल पाठीमागे कायदे करण्यात आले किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे करण्यात आले, तसे हे महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करून हे जे काही वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करतात आणि त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. कुणाच्या तरी भावना दुखवल्यानंतर कोणीतरी काहीतरी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतो, कोण कुणाला शाई मारण्याचा प्रयत्न करतो, कोण आणखीन काही काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करतं, असे बरेच प्रकार घडतात. तर हे सगळे थांबावं म्हणून महापुरुषांच्या संदर्भामध्ये काही त्याबद्दलचं धोरण ठरलं गेलं पाहिजे किंवा त्याच्या संदर्भातला कायदा केला गेला पाहिजे असं माझं स्पष्ट मत.